हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्रे तुमच्यासाठी घेऊन आली आहे कृती क्रमांक एकोणास जिचं नाव आहे कौशल्ये व काम जी की पान क्रमांक तीसवर तुम्हाला दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया कृती क्रमांक एकोणास कौशल्ये व कामे पहिला आपल्याला दिलेला आहे कौशल्ये तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणते कौशल्ये आत्मसात केली आहेत बघा म्हणजे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही आत्तापर्यंत काय काय आत्मसात केलेलं आहे कुठल्या नवीन गोष्टी किंवा कला शिकलेल्या आहेत कोणती बाकी आहेत आणि त्यापैकी कोणती आवश्यक आहेत ते तक्त्यात भरा असं आपल्याला सांगितलं आहे आवश्यक कौशल्यांमध्ये मी लिहिलं आहे बोलणे लिहिणे वाचणे बघा ह्या गोष्टी तर आपल्याला आल्याच पाहिजेत त्यानंतर विकसित कौशल्ये म्हणजे ह्या गोष्टी आता मला येतात तुम्ही इथे तुम्हाला ज्या येतात त्या लिहू शकतात मी आत्ता पाचवीच्या हिशोबानेच लिहिलं आहे व्याख्यान येणे आता शाळेत तुम्ही भाषण देत असाल ना त्यालाच म्हणतात व्याख्यान प्रयोग करणे आता तुम्हाला जे शिकवले जातात ते प्रयोग तुम्ही घरी ट्राय करतात ना गाणे म्हणणे सायकल चालवणे नेमबाजी सायकल चालवता आली म्हणजे तुम्ही तुमचे तुमचे शाळेत जाऊ शकता शाळेत नाही येऊ शकतात गाणे म्हणता आले म्हणजे तुम्ही तुमच्या गॅदरिंगला सादर करू शकतात त्यानंतर नेमबाजी ह्या गोष्टी विकसित कौशल्यामध्ये मी लिहिल्या आहेत त्यानंतर आपल्याला दिले अजून येणे बाकी कौशल्य म्हणजे तुम्हाला अजून काय कौशल्य यावीत असं वाटतं तर पोहणे तुम्ही सुट्टीमध्ये स्विमिंग शिकू शकतात त्याचबरोबर घोडेस्वारी चित्र काढणे या नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकतात पुढे बघा कामेमध्ये आपल्याला काय दिलं आहे पुढील तक्त्यात तुमच्या कामांविषयी माहिती लिहा पुढे आपल्याला तक्ता दिला आहे तिथे आपल्या कामांविषयी आपल्याला लिहायचं आहे त्यात पहिलं आपल्याला दिलेलं आहे तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात पुढे कोणती कामे करायला आवडतील दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी फक्त मनोरंजनासाठी कराल फक्त आवडतं म्हणून ही गोष्ट आपण करतो अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील असे आपल्याला तीन प्रश्न विचारले आहेत त्याप्रमाणे पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला दिलं आहे आवडणारी कामे कुठली कामे आपल्याला करायला आवडतील त्यात लिहिलं आहे वाचन करणे वाचन करायला आवडेल ना कारण वाचनाने आपल्याला खूप सारं नॉलेज मिळतं त्यामुळे कायम वाचन करायला हवं कथा ऐकणे आता बघा कुठलीही कथा आपण जेव्हा ऐकतो त्यातून काहीतरी बोध घेतो त्यामुळे कायम कथा ऐकल्या पाहिजे स्वच्छता राखणे स्वच्छता राखणे हे जर तुमचं आवडतं काम असेल तर काय होईल आरोग्यही व्यवस्थित राहील आणि आजूबाजूला ताजेतवाणे वाटेल आवडतं ता काम वेळेत काम पूर्ण करणेसुद्धा असायला हवं काम जर वेळेत पूर्ण केलं तर अडचणींना सामोरं जावं लागत नाही पुढचं बघा झाडांना पाणी देणे हे आवडतं काम असेल तर आजूबाजूला झाडं छान बहरलेली असतील पुढच्या कॉलममध्ये आपल्याला दिलं आहे पुढे कोणती कामे करायला आवडतील कोणतं काम करायला तुम्हाला आवडेल हे आहे तर सायकल चालवणे हे काम करायला पुढे आवडेल त्याचबरोबर परिसर स्वच्छ करणे आपण जी स्वतःपुरतं स्वच्छता ठेवतो आहोत हीच स्वच्छता पूर्ण परिसरात ठेवायला आवडेल त्यानंतर मनोरंजनाच्या गोष्टी त्यात गाणे ऐकणे चित्र काढणे सिनेमा पाहणे विविध खेळ खेळणे या गोष्टी स्वतःच्या मनोरंजनासाठी करायला आवडतील मनोरंजनासाठी तुम्हाला काय करायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्याला पुढचा प्रश्न होता व्यवसाय म्हणून करायला आवडेल असं काम तर त्यात तुम्ही लिहा टाकाऊ पदार्थांपासून पुनर्वापर करून वस्तू तयार करणे व त्यानंतर त्या विकणे आता बघा व्यवसाय म्हणून आवडणारी गोष्ट मी लिहिली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा लिहू शकतात जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचा पुनर्वापर करून जर आपण नवीन वस्तू तयार केल्या आणि त्या विकल्या तर त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण देखील होईल तुम्ही काय कराल हे मला कमेंट करून नक्की सांगा मला वाचायला नक्की आवडेल अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू